राज्य सरकारच्या शालेय अभ्यासक्रमामधील बदल यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव घेण्यात यावा यासाठी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी प्राथमिक आश्रमशाळेच्या उपक्रमशील शिक्षक लतीफ राजे यांनी आपल्या सातवीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयामधील हरितगृह यामधील होणारी शेती आणि त्याची संगोपनवाढ कशाप्रकारे केली जाते याविषयी माहिती मिळावी यासाठी बाळवणी येथील गोरेश्वर हरितगृह आणि व्हिजन पॉली हाऊस या ठिकाणी भेट दिली. यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी झेंडू, वांगी, मिरची, कोबी तसेच सजावटीसाठी वापरले जाणारी झाडं याविषयी माहिती दिली. तर हरितगृह मालक यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना हरितगृह उभारणी कशाप्रकारे केली जाते तसेच फळभाजी, फुलं यांची निर्मिती आणि त्याला लागणारी औषधं, उष्णता प्रमाण, पाणी देण्याची पद्धत, त्याची घ्यावयाची काळजी याविषयी सखोल माहिती दिली. आमच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला माहीत आहे का तुम्हाला याच्यामध्ये हरितगृह म्हणजे काय विचारलं होतं, तर इथं आल्यावर आम्हाला समजलं की हरितगृह म्हणजे काय. आमचे भूगोलाचे शिक्षक राजे सर हे आम्हाला हरितगृहातील शेती बघण्यासाठी इथं घेऊन आले. इथं आल्यावर आम्ही फळांची शेती, फुलांची शेती, फळभाज्या यांचं पीक कसं घेतलं जातं हे पाहिलं. आम्हाला इयत्ता सातवीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकात हरितगृहातील शेती याविषयी माहिती विचारलेली होती. आम्हाला ते माहिती नव्हतं. भूगोलचे शिक्षक राजे सर यांनी आम्हाला भाळवणी येथे हरितगृहातील शेती दाखवण्यासाठी आणले. तेथील फळे, फुले, भाजीपाले यांचं उत्पादन कसं घेतलं जातं याविषयी माहिती दिली, याचा आम्ही आनंद घेतला. तर यावेळी शिक्षक लतीफ राजे यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीविषयी माहिती दिली. ज्ञानरचनावादानुसार नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा बनवण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा खूप महत्त्वाचा असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या इयत्ता सातवीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला म्हणून भरपूर संकल्पना स्पष्ट करायला सांगितलेल्या आहेत. त्यातीलच एक संकल्पना आहे हरितग्रहाची. हरितग्रह हा प्रकार विद्यार्थ्यांना तसा नवीनच आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी या गोष्टीपासून खूपच लांब असतात आणि म्हणून माझ्या प्राथमिक आश्रम शाळा ढवळपुरीमधील सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हरितग्रह दाखवण्यासाठी भाळवणी या ठिकाणी आणल्यानंतर या ठिकाणच्या दोन हरितग्रहामध्ये त्यांना त्या ठिकाणी कशाप्रकारे रोपं तयार केले जातात, त्यांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते, त्या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण निर्मिती तयार केली जाते, वातावरण उष्णता जास्त असेल तर त्या ठिकाणी गारवा निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे तुषार सिंचनाचा उपयोग केला जातो ही सर्व माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे फळशेती असेल, फुलशेती असेल, पालेभाज्या असतील याची रोपं तयार केल्यानंतर ती कशाप्रकारे शेतांमध्ये पाठवली जातात याची सर्व माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना झाल्यामुळं हरितग्रह काय प्रकार आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी स्पष्ट झालेली आहे. तसेच शिक्षक लतीफ राजे यांच्या विशिष्ट शिक्षण पद्धतीमुळं विद्यार्थ्यांना राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, जामगाव येथील महाराजा माधवराव शिंदे यांच्या राजवाड्याला क्षेत्रभेटही देण्यात आल्यात. पप्पू पायमुडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.